गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे दोडामार तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी तिलारी धरणातून तसेच तेरवण मेढे उन्येनी बंधाऱ्यातून वेगाने पाणी विसर्ग सुरू झाला आहे. तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला आलेल्या पुरामुळे परमे घोडगे पूल पाण्याखाली गेला आहे. साटेली भेडशी दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. आवाडा येळपई येथे पाणी वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने तिलारी नदीकडच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग यांनी दिला आहे. कुणीही नदी पात्राच्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी किंवा इतर कारणासाठी नदी पात्रात उतरू नये असे आवाहन जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी केले आहे. दोडामार तालुक्यात 4थ्या दिवशी मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून तिराई धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने तिराई नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या ठिकाणी आपण बघतो तिराई नदी आलेल्या पुरामुळे परमे घोडगे गावाचा संपर्क तुटलेला आहे. आपण या ठिकाणी बघूया परमे घोडगे पूल हे पाण्याखाली गेलेलं आहे, त्यामुळे या संपूर्ण दोन्ही गावाचा संपर्क हा साठील बेडशी तुटलेला आहे. तिराई या धरणाचा विसर्ग अजूनही वाढत आहे. आपण पाहू शकता तिराई नदी आहे धोक्याची पातळीने ओलांडलेली आहे. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव